नमस्कार. चला तर मग आज आपण गोष्ट ऐकूया दोन मित्रांची. एका मित्राचं नाव असतं अमन आणि दुसऱ्या मित्राचं नाव असतं रौनक. अमन खूप गरीब घरातला असतो आणि रौनक मात्र खूप श्रीमंत घरातला असतो. परंतु दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री असते. त्यांच्याच वर्गात मुन्ना नावाचा अजून एक मुलगा असतो, तोही त्यांचा मित्रच असतो. मुन्नाला नेहमी आश्चर्य वाटतं की रौनक रोज कारने कॉलेजला येतो, अमनला तो नेहमीच सांगतो. दोघांमध्ये खूप मोठी तफावत आहे, परंतु तरीही दोघे इतके जवळचे मित्र कसे होऊ शकतात, त्याला हा नेहमी प्रश्न पडलेला असतो. अचानक एक दिवस अमन खूप आजारी पडतो. 3 दिवस तो कॉलेजला येत नाही. सर्व मित्र आणि त्यांच्यासोबत मुन्ना सुद्धा अमनला त्याच्या घरी भेटायला जातात. रौनक मात्र तिथे नसतो. मुन्नाला खूप आश्चर्य वाटतं. सगळेजण अमनला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छाही देतात. जेव्हा रौनक मुन्नाला भेटतो, मुन्ना त्याला विचारतो की अरे तुझा मित्र अमन खूप आजारी आहे, तू त्याला बघायला आला नाहीस? रौनक एवढंच म्हणतो की मी खूप बिझी आहे. मुन्नाला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो अरे तुझा इतका जिवलग मित्र आजारी असताना तुला कसलं एवढं महत्वाचं काम? तरीही रौनक तेच सांगतो की मला खूप महत्वाचं काम होतं, मी खूप बिझी होतो. दुसऱ्या दिवशी मुन्ना अमनच्या घरी परत जातो. आता अमनला बऱ्यापैकी छान वाटत असतं, तो बरा झालेला असतो. मुन्नाला बघून अमनला खूप आनंद होतो. अमन मुन्नाला विचारतो की अरे तू मला भेटायला कसा आलास? मुन्ना सांगतो की मी काल रौनकला भेटलो होतो. मी त्याला विचारलं की अरे अमन आजारी असताना तू त्याला भेटायला आला नाहीस, कशा प्रकारचा तुझा मित्र आहे? तो म्हणाला की मला काम होतं, मी खूप बिझी आहे. असा कसा तुझा मित्र? तरीही अमन एवढंच सांगतो की रौनकच माझा खरा मित्र आहे. तो म्हणतो कसं शक्य आहे? मग दोघंजण गप्पा मारता मारता अमन त्याला म्हणतो की चल माझ्यासोबत चल. अमनच्या घराशेजारीच एक दुकान असतं. दोघंजण त्या दुकानावर जातात. दोघंजण दुकानावर पोहोचताच तिथे त्यांना रौनक काम करताना दिसतो. मुन्नाला खूप आश्चर्य वाटतं की अरे एवढ्या श्रीमंत घरातला मुलगा आणि इथे काय काम करतोय? तेव्हा अमन हसतो आणि मुन्नाला सांगतो की अरे मी रोज संध्याकाळी कॉलेज आटोपल्यावर या दुकानावर काम करतो, परंतु आजारी असल्यामुळे मला दुकानावर जाता येत नव्हतं. दुकानदार मला म्हणाला की जर तू कामाला येणार नाहीस तर तुझ्या जागेवर मी दुसऱ्या मुलाला कामाला ठेवेन. तेव्हा रौनक माझ्या मदतीला थांबणार. तो मला म्हणाला की तू चिंता करू नकोस, तू आजारी आहेस, गोळ्या औषधे घे आणि घरी आराम कर, मी तुझ्या जागेवर कामाला जाईन. तेवढ्यात रौनक दुकानाच्या बाहेर येतो. त्याच्या हातात पैसे असतात. तो पैसे अमनच्या हातात देतो. अमन म्हणतो अरे हे माझे पैसे नाहीत, हे तुझे आहेत, काम तू केलं आहे. रौनक त्याला एवढंच म्हणतो की या पैशांची गरज माझ्यापेक्षा तुला जास्त आहे. आणि दोघंजण एकामेकांना घट्ट मिठी मारतात. मुन्नाच्या डोळ्यात पाणी येतं. मुन्ना म्हणतो की माझा समज चुकीचा होता, खरंच तुम्ही खूप चांगले मित्र आहात आणि जवळचे मित्र आहात. खरंच अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटाच्या काळी जो तुमच्या मदतीला धावून येतो तोच खरा मित्र. धन्यवाद.